कंटिन्यू. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय मुद्दा लोकसभेचा पुढारी न्यूजवर. दररोज आत्ताच्या या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये रोज काहीतरी मुद्दे असतात ज्याच्याकडे लक्ष तुमचं वेधायचं असतं, म्हणूनच आपला कार्यक्रम मुद्दा लोकसभेचा. आज असे कोणते मुद्दे आहेत की ज्यांनी आजचा दिवस गाजवला, पाहूयात या आमच्या न्यूज मॉनिटरवरून. पाच या बातम्या आहेत ज्यांनी आजचा दिवस गाजवलेला आहे. त्याची पहिली बातमी आहे, कमी टक्का कुणाला धक्का. मतदान झालेलं आहे पण मतदान जेवढं व्हायला हवं होतं तेवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं नाही. देशातलं निचंगी तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये आहे ते आपण बघतोय. महाराष्ट्रासह देशात कमी मतदान झालेलं आहे. मतदार पाठ का फिरवत आहेत? पहिला टप्पा झाला, दुसरा झाला, अजून तीन टप्पे बाकी आहेत. हे कशाचं द्योतक आहे? हे काय सांगू पाहत आहे? हा ट्रेंड काय सांगू पाहतो? ही पहिली बातमी आपली असेल. आमची दुसरी बातमी आहे, ताई माई अक्का आता विसरा शिक्का. यापुढे व्हीव्हीपॅट त्याच्या स्लिपची मोजणी, पुन्हा एकदा कागदावरचं मतदान, या गोष्टींना आता निर्वाळा दिलेला आहे सुप्रीम कोर्टानं. ईव्हीएम मशीन्सच आणि व्हीव्हीपॅटच फायनल असतील आणि त्यातही व्हीव्हीपॅटमध्ये सुद्धा जी स्लिप येते तिचीही मोजणी करायची गरज नाही असा निर्वाळा दिलेला आहे सुप्रीम कोर्टानं. त्यामुळे तोही मुद्दा आता निकाली निघालेला आहे. तिसरी बातमी आमची, महायुतीसाठी सध्या फोटो दिसत आहेत राज ठाकरेंचे त्यांच्या सभांमध्ये, त्यांच्या बॅनर्सवरती, पण सभा कुठे आहे? 17 दिवस झाले पाठिंबा देऊन पण राज ठाकरेंची अजून एकही सभा पाहायला मिळत नाही आहे. ना त्यांना कुठल्याही महायुतीच्या कार्यक्रमात बोलावलं गेलेलं आहे. पण अपेक्षा आहे कदाचित नंतर राज ठाकरे दिसू लागतील जसजसा मुंबईचा टप्पा मतदानाचा जवळ येईल. ही आमची बातमी. आणि वर्षा गायकवाड ज्या उत्तर मध्यमधून उभ्या राहिलेल्या आहेत काँग्रेसतर्फे मुंबईमध्ये, त्यांच्या मागचा फॉर्म्युला आहे DMM, दलित मुस्लिम मराठी. त्या स्वतः मागासवर्गीय आंबेडकरी समाजातून येतात, त्या मराठी तर आहेतच आणि शिवाय मुस्लिम असलेला भाग तिकडचा हा काँग्रेस आणि शिवसेनेच्या बाजूचा आहे. याचा त्यांच्या यशावरती परिणाम कसा होईल ते पाहणार आहोत या बातमीमध्ये. आणि आमची पाचवी बातमी आहे, सांगलीमध्ये चाललंय काय? एकीकडे विशाल पाटलांवर अजूनही कारवाई झालेली नाही आणि आता जर ते म्हणतात खासदार झालो तरी माझे नेते विश्वजित कदम असतील, विश्वजित कदम काँग्रेसमध्ये, काँग्रेसने दावा दिलेला की आम्ही चंद्रहार पाटलांच्या मागे आहोत, काय चाललंय सांगलीमध्ये? या सगळ्या बातम्यांसह आपण सुरू करतोय मुद्दा लोकसभेचा. आणि याच्यातली पहिली बातमी जी आज आपण घेतोय ती म्हणजे मतदान. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं, मात्र महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी घसरली. सर्वात विशेष म्हणजे दुपारी 1 वाजता टक्केवारी जाहीर झाली तेव्हा महाराष्ट्र देशातील सर्वात कमी मतदान झालेलं राज्य होतं. ही आकडेवारी जम्मू काश्मीरपेक्षाही कमी होती. या कमी मतदानामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. तीव्र उन्हाळ्यामुळे मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली असं म्हणावं तर अन्य उत्तरेच्या इतकीच गर्मी उष्मा असलेल्या राज्यात मतदान जास्त झालेलं आहे. राज्यातील सत्ता संघर्ष लोकांना खोपला का? बदललेलं राजकारण लोकांना वाईट वाटतंय का? पक्षांचा जागा वाटपाचा घोळ भोवला का? की मतदारांचं निवडणुकीतलं स्वारस्य कमी झालंय अशी चर्चा सुरू झाली. मात्र सर्वात महत्वाची चर्चा सुरू झाली आहे ती देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात का झालं आणि या कमी टक्केवारीमुळे, मतदानाच्या टक्केवारीमुळे फटका कोणाला बसणार याची. आणि या बाबतीत महाराष्ट्रामध्ये ज्या टप्प्यांमध्ये, या आत्ताच्या दुसऱ्या टप्प्यात जिथे जिथे मतदान झालं मराठवाडा आणि विदर्भामध्ये, आपल्यासोबत जितेंद्र शिंगाडे आहेत, ते आपल्याला याविषयी सांगतात. जितेंद्र, तुम्ही दिवसभर मॉनिटर करत होता, आपले सगळे रिपोर्टर फील्डवरती होते या दुसऱ्या टप्प्यामध्ये, पहिल्या टप्प्यात अशाच प्रकारे मतदान कमी, आत्ताचं तर महाराष्ट्राचं देशातलं निशांक आहे, काय सेन्स होतं ह्याचे खुणा जाणवत होत्या तुम्हाला फील्डवरती रिपोर्टिंग करत असताना की लोकांचा जरा मूड कमी जास्त झालेला आहे? नक्कीच प्रसन्नजी, कारण म्हणावं लागेल की पहिला टप्पा जेव्हा पार पडलेला होता आणि त्यात महाराष्ट्रातील 5 लोकसभा जागांचा समावेश होता, यामध्ये पूर्व विदर्भातील 5 लोकसभा जागा होत्या. आता पश्चिम विदर्भातील जे आहेत त्या 5 लोकसभा जागांचा समावेश आजच्या निवडणुकीमध्ये होता आणि त्याचं मतदान पूर्ण पार पडलेलं आहे. म्हणजे विदर्भातील आता संपूर्ण ही 10 जागांचं जे आहे त्यांचं जे आहे ते मतदान पार पडलेलं आहे. निकाल 4 जूनला लागेल. मात्र गेल्या पहिल्या टप्प्यातही मतदान कमी पडलेलं होतं. मतदान हे 75% होईल असा प्रशासनाचा पहिल्या टप्प्यामध्ये दावा होता. तोच दावा आता पुढेही राहील कायम का हा प्रश्न उपस्थित असताना आजचं दुसऱ्या टप्प्यातीलही मतदान पार पडलं आणि आजही मतदानाची जी टक्केवारी समोर येत आहे, गेली म्हणजे 5 वाजेपर्यंतची जी टक्केवारी आहे ती कुठेतरी कमीच असल्याचं दिसून येत आहे. अपेक्षा होती 70% जाईल मतदान, मात्र तसंही झालेलं नाही आणि तशी जाण्याची शक्यता आता फारच कमी आहे. एकूणच जी मूळ टक्केवारी आहे किंवा जी
प्रॉपर टक्केवारी आहे ती रात्री उशिरापर्यंत येईल, मात्र आताचा जो कल येतोय त्यानुसार नक्कीच टक्केवारी. आपण हाच मुद्दा चेतन सावंत यांच्याकडे जाऊयात, आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सुद्धा आपल्यासोबत आहेत. चेतन, तुम्हाला काय जाणवलं दिवसभरामध्ये हे कव्हर करत असताना, लोकांशी काही बोलता आलं का, हा निरुत्साह का पाहायला मिळतोय? प्रसन्न सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर या निवडणुकीमध्ये जे तरुण मतदार होते ते मतदार मोठ्या प्रमाणात तरुण मतदार आले देखील, मात्र त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली, ते म्हणजे जो सत्ता पालट झाला आहे किंवा जी पक्ष अदलाबदली झाली आहे, कॅन्डिडेट अदलाबदली झाली आहे, या सगळ्या गोष्टीला कुठेतरी तरुण वर्ग नाराज आहे. त्यामुळे ज्या प्रमाणात म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग येणं अपेक्षित होता तो तेवढ्या मोठ्या प्रमाणात तरुण आले नाही मतदानासाठी, ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर दुसरं, मी आज नांदेडमध्ये संपूर्ण दिवसभर पाहतो आहे तर वेगवेगळ्या समाजाची लोक देखील मतदान करायला एकत्र येत होती, त्यांची देखील नाराजी होती. एक पाहिलं आपण तर तृतीयपंथी हे 147 मतदार आहेत संपूर्ण नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये, मात्र त्यांच्याकडून देखील अवघ्या 30-35 तृतीयपंथींनीच मतदान केलं. एकूणच आमचे दोन्ही रिपोर्टर चेतन सावंत आणि राजेंद्र शिंगाडे जे सांगत होते त्याचा जर का लसावी काढला तर अर्थ असाच आहे की लोकांच्या मनामध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल राग आहे, घृणा आहे, संताप आहे, तो व्यक्त करायचं साधन मतपेटी आहे, पण जिथे मत करावं ते तरी योग्य व्यक्तीला जातं का, ती व्यक्ती थांबते का त्या पक्षासोबत, सगळाच गोलमाल असल्यामुळे मतदानाकडे लोक पाठ फिरवतात. आपल्यासोबत अनिल बोंडे भाजपचे नेते, वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते आहेत. अनिल बोंडेजी, या घटलेल्या मतदानाच्या टक्केवारीकडे आपण कशा प्रकारे पाहता, याला विशेषतः हा प्रतिसाद कसा मानायचा राजकीय पक्षासाठी? खरं जर पाहिलं तर मतदानाची टक्केवारी कमी होणं हा सर्वांसाठी चिंतेची बाब असते, परंतु मी ऑब्झर्व करतो आहे की ग्रामीण भागामधलं खेड्यामधलं मतदान हे 75% आणि शहरी भागामधलं मतदान हे आज आपण पाहतोय की 50% वर 51% जायला जरा कठीण जात आहे. आणि त्याचे अनेक कारण आहे. एक म्हणजे ग्रामीण भागामध्ये कार्यकर्त्यांचा डे टू डे संबंध प्रत्येक घराशी असतो आणि त्यामुळं ग्रामीण भागामधला प्रत्येक मतदार हा निघतो. शहरामध्ये हा संबंध थोडासा कमी पडतो. दुसरी महत्वाची गोष्ट की शहरामधल्या लोकांच्या गरजा पूर्ण झालेल्या असतात बऱ्याच वेळा आणि त्यांना असं वाटतं की आपण मतदानाला गेलो नाही तरी चालेल. किंवा आता यावेळेला लग्न समारंभ खूप मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये होते आणि आजही मी पाहिलं ज्या भागात मी फिरलो प्रत्येक ठिकाणी लग्न होते, पण ग्रामीण भागामध्ये अनिल बोंडेजी तुमच्या भाजपच्या महायुतीच्या 40+ मिशनच्या दृष्टीने घटलेलं मतदान फायदेशीर का चिंताजनक? नाही, चिंताजनक नाही. जे मतदान झालेलं आहे, कारण सगळ्या ठिकाणीच मतदानाची टक्केवारी अगोदरच्या पेक्षा कमी आहे. बर, तर मग त्यामुळं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं ग्रामीण भागामध्ये जास्त प्राबल्य आहे, त्यासोबतच गरीब लोकांमध्ये जास्त प्राबल्य आहे आणि ते लोक मतदानाला उत्सुकतेने निघतात आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला विशेष फरक. ठीक आहे अनिलजी, जनरली असं मानलं जातं की कमी मतदान हे प्रस्थापितांच्या बाजूने मानलं जातं, बाजूने नसलं तरी किमान त्यांना धक्का बसत नाही असं मानलं जातं. आता काय होतं ते आपल्याला 4 जूनला बघायला मिळेल. एक मात्र नक्की की मतदान वाढलं पाहिजे, लोकांनी आपला राग का असेना समर्थन का असेना ते व्यक्त केलं पाहिजे. धन्यवाद अनिल बोंडेजी आपण वेळ दिल्याबद्दल. दरम्यान प्रत्येक निवडणुकीत बॅलेट पेपर आणि ईव्हीएम वरून वाद होत असायचा, ईव्हीएम वर निवडणुका घेऊ नका असं विरोधक मागणी सुद्धा करत होते, मात्र आता सर्वोच्च न्यायालयानं अतिशय महत्वाचा निर्णय दिला आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भातील सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या आहेत, त्यामुळे यापुढील निवडणुकीत बॅलेट पेपरवर निवडणुका होणार नाही. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान होत असताना सर्वोच्च न्यायालयानं हा महत्वाचा निर्णय दिला. यामुळे आतापर्यंत ज्या नेहमीचे वादविवादाचे मुद्दे असायचे त्याला आता बाजूला ठेवावं लागेल. व्हीव्हीपॅटच्या स्लिप, तुम्ही मतदान केल्यानंतर जी तुम्हाला एक फक्त स्लिप दिसायची जी काढून घेता यायची नाही पण दिसायची की तुम्ही कोणाला मतदान केलं आहे, त्या स्लिपची मोजणी व्हावी अशी सुद्धा मागणी प्रशांत भूषण यांच्याकडनं करण्यात आली, जे याचिकाकर्ते होते. मात्र सुप्रीम कोर्टानं या सगळ्याला नकार दिला. यावर आपण याचिकाकर्ते प्रशांत भूषण आणि विजय वडेट्टीवार महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षनेते यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूया. जो व्हीव्हीपॅट है उसका पूरा पेपर ट्रेल का ऑडिट होना चाहिए, सारे व्हीव्हीपॅट स्लिप्स को काउंट करना चाहिए,
और क्योंकि वीवीपैट में भी काला शीशा लगा दिया गया था, तो इस वजह से हम लोग ये कह रहे थे कि या तो उसका ट्रांसपेरेंट शीशा करिए और या नहीं तो उसको जो स्लिप जो प्रिंट होती है वोटर के हाथ में देकर और उसको उसमें बैलेट बॉक्स में डालकर और उसकी काउंटिंग कर लीजिए। सुप्रीम कोर्ट ने ये सारी हमारी मांगे को ठुकरा दिया है। ये असला तरी निकाल राखून ठेवलेला आहे। दोन्ही या याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी मागणी केली होती की व्हीव्हीपॅटच्या ज्या स्लिप आहेत त्या पण मोजणी कराव्यात। त्या जरी मोजणी करण्याचा आदेश झाला तरी नक्की ईव्हीएमच्या संदर्भातली जी काही आत्ता लोकांमध्ये संभ्रम आहे आणि द्विधा मनस्थिती आहे ती नक्की त्याच्यावर पडदा पडेल। पण ते व्हीव्हीपॅट मोजण्याची तरी माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश करावेत अशी देशातील जनतेची मागणी आहे। त्यामुळे आता ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा मुद्दा निकालात निघालाय असं सध्या तरी मानायला हरकत नाही। सुप्रीम कोर्टानंच आता या संदर्भातल्या याचिका फेटाळलेल्या आहेत, ही मागणी सुद्धा फेटाळलेली आहे। ईव्हीएम वरती नेमकं मतदान कसं होतं आहे, आतमध्ये चिप ती टेम्पर करता येते का, त्यात काही बदल करता येतात का, असे सुद्धा दावे झाले की काही विशिष्ट पातळीला एका विशिष्ट पक्षाला मतांची टक्केवारी थेट वाढवूनच द्यायचं, असं थेट मतदानामध्ये बदल करता येतो, यंत्रणेत बदल करता येतो असे वाटेल ते दावे होत होते, मात्र याचा अंतिम फैसला होत नव्हता आणि आता अखेर तो झालेला आहे। देशात अशा प्रकारे 88 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं, मात्र दुसऱ्या टप्प्यातील मतदान झालं तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अजूनही त्यांची सभा महायुतीसाठीची बघायला मिळत नाही। महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे आणि मनसेची चर्चा रंगली होती, मात्र दुसरा टप्पा संपला, आता राज ठाकरे केव्हा सभा घेणार याची उत्सुकता सर्वांनाच होती। अर्थात मनसे महायुती सहभागी झाली असली तरी राज ठाकरेंकडून अद्याप प्रचार सभा झालेली नाही आहे। 17 दिवस झाले राज ठाकरे यांनी जाहीर सभेत मनसेच्या पडवा मिळाव्यानंतर आपला पाठिंबा जाहीर केला आणि त्यानंतर आता अपेक्षा आहे ती महायुतीसाठी राज ठाकरे प्रत्यक्षात कधी सभा घेतील। आपल्यासोबत आहेत मनसेचे नेते संदीप देशपांडे। संदीप, लोकांच्या मनात उत्सुकता आहे, महायुतीच्या बॅनर्सवरती राज ठाकरेंचा फोटो आहे, राज ठाकरेंचं नाव की मनसे सुद्धा आमच्या सोबत आहेत असे सगळे महायुतीचे वरिष्ठ नेते म्हणत आहेत, पण हे झालं म्हणणं, प्रत्यक्षात दिसणं काही दिसत नाही आहे, त्याबाबतीत काय सांगा? असं आहे की आपण साहेबांच्या सभेबद्दल बोलताय, पण आमचे प्रत्येक महाराष्ट्र सैनिक सगळ्या लोकसभा मतदारसंघात अतिशय सक्रियपणे प्रचार करतायत, पाठिंबा देत आहेत, प्रचार करतायत, बऱ्याचशा ज्या गोष्टी निवडणुकीच्या माध्यमातून होत असतात त्या सर्व गोष्टींमध्ये अतिशय सक्रियपणे भाग आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक घेत आहेत। मी स्वतःसुद्धा दक्षिण मध्य मुंबईचा समन्वयक आहे, इथे काल प्रचाराची जी रॅली होती त्याच्यामध्ये आम्ही फिरलो, सभांमध्ये आमचे लोक जाऊन भाषणं करतायत, युतीचे जे मेळावे महायुतीचे जे मेळावे होतात तिथे जाऊन प्रचार करतात, भाषण करतात, त्यामुळे सक्रिय सहभाग निश्चितपणे आहे। उरला विषय सन्मान्य राजसाहेबांच्या सभेचा, तर त्या संदर्भात आज एक बैठक शिवतीर्थवर पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये साधारण कुठे सभा व्हायला पाहिजेत, काय व्हायला पाहिजेत याची चर्चा झालेली आहे आणि अंतिम निर्णय स्वतः सन्मान्य राजसाहेब घेतील आणि लवकरच आपल्याला किती सभा होणार, कुठे होणार हे आपल्याला लवकरच सांगितलं जाईल। संदीप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी, या प्रतिक्रियेसाठी। त्यामुळे सगळ्या प्रकारे मनसे प्रचारामध्ये आहे आणि प्रचार सुरूच आहे, आता राज ठाकरेंची सभा कधी तो मात्र विषय लवकरच समोर येईल असं संदीप देशपांडे सांगत होते। दरम्यान कोल्हापूरमध्ये एक वेगळाच विषय पाहायला मिळाला। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना MIM ने पाठिंबा दिला, न मागता दिलेला पाठिंबा, त्यानंतर चर्चांना उधाण आलं, MIM च्या पाठिंब्याला आक्षेप घेण्यात आला, MIM चा पाठिंबा मागितला नाही त्यामुळे तो स्वीकारण्याचा प्रश्नच नाही असा खुलासा कोल्हापुरातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकाद्वारे केला। कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांना MIM ने दिलेल्या पाठिंब्यावरून नवा वादंग निर्माण झाला। MIM ने शाहू महाराजांना दिलेल्या पाठिंब्यावरून महायुतीनं काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं, काँग्रेसवाले ओवेसींचा पाठिंबा घेतात ही शोकांतिका असल्याची टीका उदय सामंतांनी केली आणि काँग्रेसच्या राजकारणामुळे शाहू महाराजांचा अवमान होत असल्याचा टोलाही सामंतांनी लगावला। या प्रकरणी उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी काय भूमिका मांडली पाहूया। ज्या ओवेसीने म्हणजे मला असं वाटतं की ज्या आपण इतिहास वाचलाय, छत्रपती संभाजी महाराजांना 41 दिवस छळ करून ज्या औरंगजेबाने मारलं त्यांचं समर्थन करणाऱ्या
ओबीसीचा पाठिंबा ते काँग्रेसवाले घेऊन देत आहेत ही शोकांतिका आहे. मला असं वाटतं की मला जास्त याच्यावर काही बोलायचं नाही. नाही, जो उद्रेक झाला कोल्हापूरमधनं त्याच्यामुळे तो नाकारलेला आहे. मग आता मला वंचितचं काय करायचं? कुठलं एम आय एम त्याची लायकी काय आहे कोल्हापुरात? द्या कोल्हापुरात शाखा काढत असताना त्यांना धुपटून इथनं पाठवलं नाही, अजूनही येऊन देत त्यांना आम्ही सोडणार नाही. जातीवादी कट्टर झालवादी संघटना आहे ती एम आय एम. शिवसेनेनं हिंदुत्ववादी म्हणून काम केलं, पण शिवसेना प्रमुखांचे विचार काय होते की या देशातली प्रत्येक व्यक्ती म्हणजे कुठल्या जाती धर्माची असो मुस्लिम पण असो जर देशावर प्रेम करत असेल तर ते आमचे आहे. या एम आय एमचे काय विचार आहेत? एम आय एमचे विचार झालवादी सातत्यानं हिंदुत्वाच्या विरोधात. आणि जर असं असेल आणि हा पक्ष जर इथं उदयाला उपात असेल तर इथं हिंदुत्ववादी कमी नाही आहेत. आम्ही ठोकून काढीन आम्ही त्यांना, त्यांनी दाखवावं शाखा वगैरे उघडून त्यांना पाहतो आम्ही पुढच्या काळामध्ये. झालवाद्यांना तसंच उत्तर देण्यात येईल. इथे मुंबईत उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुंबई प्रदेश अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी देऊन काँग्रेसकडून दलित मुस्लिम आणि मराठी सूत्र जपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. दलित मुस्लिम मराठी मतांचा मेळ घालण्याचा हा प्रयत्न आहे अशी ही चर्चा आहे. उत्तर मध्य मुंबईमध्ये धारावीच्या माध्यमात किंवा धारावी आणि बाकीचा मोठा परिसर आहे. चेंबूर वडाळ्याच्या अलीकडचा परिसर जो दक्षिण उत्तर मध्यमध्ये येतो त्या भागामध्ये आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात आहे. मराठी समाज तर दादरपासून पसरलेला आहेच. वांद्रे परिसर हा तसा कॉस्मोपॉलिटन एरिया आहे आणि मुस्लिम समाज माहीमच्या निमित्तानं मुस्लिम समाजसुद्धा वांद्रे आणि माहीमच्या परिसरात आहे. या सगळ्यांना एकत्र बांधण्याचं सूत्र यामध्ये बघायला मिळतं. दरम्यान या निवडीबद्दल वर्षा गायकवाड यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया. मी ठाकरे साहेबांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी ज्या तऱ्हेने सहकार्य असेल आशीर्वाद असेल, कारण त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून मी काम केलेलं आहे, ते मला चांगल्या तऱ्हेने ओळखतात, पूर्वीपासूनचे संबंध आहेत. आणि म्हणून मी अपेक्षा करते की महाविकास आघाडीच्या मुंबईचे अध्यक्ष आहे, फक्त एका सीटपुरतं बोलणार नाही, साईच्या साई महाविकास आघाडीच्या ज्या सीटा आहेत त्या निवडून आणण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करू आणि जिंकू याबद्दल मला खात्री आहे. मला असं वाटत नाही की कुठली नाराज आहे, कारण माझ्या त्याच्याशी बोलणं झाले आणि ते माझ्या मोठ्या बंधूसारखे. आणि वर्षा गायकवाडी सर्वांना माहिती आहे की सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे कार्यकर्ता आहे आणि सर्वांना सन्मानाने वागवणारे कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की तुम्हाला लोक उद्या परवा आमच्या बरोबर ते दिसतील. आणि येणाऱ्या काळामध्ये असं आहे की ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत, माझे मोठे बंधू आहेत, त्यांचा आशीर्वाद घेऊन मी कामाला लागेल. ते म्हणतात कार्यकर्ते सुद्धा नाही, बिलकुल असं काही नाही, असं बिलकुल काही नाही. आम्ही एकत्र आहोत आणि कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये आम्ही एकत्रपणे काम करतो. दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पुन्हा नाराजी नाट्य पाहायला मिळते. नसीम खान यांचं हायकमांडला आता पत्र गेलेलं आहे. नसीम खान हे उत्तर मध्य मुंबईतून इच्छुक होते, मात्र तिथे वर्षा गायकवाड यांचं नाव जाहीर झाल्यामुळे चिडलेले. धनुष्यबाण पुन्हा मिळवायचा आहे असं भास्कर जाधव म्हणतायत. तिथे नसीम खान हे उत्तर मध्य मुंबईतून इच्छुक होते. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पुन्हा नाराजी नाट्य पाहायला मिळते. नसीम खान यांची नाराजी वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवर, त्यांनी यासाठी हायकमांडला पत्र लिहिलेलं आहे. अजय माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजय, आधीच बाबा सिद्दीकी हे तर गेलेच होते आणि आता आणखी एक नसीम खान, आणखी एक अल्पसंख्याक समाजातले नेते चीड व्यक्त करतायत, संताप व्यक्त करतात. प्रसन्न सर, जसं तुम्ही म्हणालात की आधीच एक शिलेदार उत्तर मध्य मुंबईतला काँग्रेसचा जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलेला आहे आणि आता दुसरा अल्पसंख्याक नेता उत्तर मध्य मुंबईतला तो नाराजीची खंत जी आहे ते थेट दिल्ली दरबारी आता व्यक्त करताना पाहायला मिळते. उत्तर मध्य मुंबईसाठी नसीम खान हे इच्छुक उमेदवार होते महाराष्ट्र काँग्रेसमधून. त्यांनी असंही म्हटलं की मला हायकमांडने तयारी सुद्धा करायला सांगितली होती आणि त्या अनुषंगाने मी कामही करत होतो, पण थेट ते ती उमेदवारी वर्षा गायकवाड यांना देण्यात आलेली. त्यांनी थेट स्वतःवर नाराजीचा बाण जो आहे तो ओढून नाही घेतलाय, पण त्यांनी असं म्हटलंय की या ठिकाणी ते अल्पसंख्याक समाजाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावना ज्या आहेत त्या दुखवल्या गेलेल्या आहेत. तसं दुसरीकडे त्यांनी असं म्हटलंय की याआधी हायकमांडने किंवा मग महाराष्ट्रात काँग्रेसने. धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. नसीम खान यांच्या निमित्तानं आता पुन्हा याच परिसरातील उत्तर मध्यमधील आणखी एक अल्पसंख्याक नेता काँग्रेसवर नाराज. दरम्यान त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. उत्तर
तर मध्य मुंबई लोकसभेच्या जागेवरती वर्षा गायकवाड यांना उमेदवारी अर्ज दिल्यानंतर कुठेतरी या मतदारसंघातनं अल्पसंख्याक उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे खंत व्यक्त केलेली आहे नसीम खान यांनी. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार नसीम खान हे आहेत. सर, काय सांगाल, वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आलेली, मात्र जी अपेक्षा होती की अल्पसंख्याक उमेदवार ह्या मतदारसंघातनं देण्याची, तो देण्यात आलेला आहे, त्यामुळे कुठेतरी खंत व्यक्त करताय आपण. नाही, विषय असा आहे की दरवर्षी दर निवडणुकामध्ये लोकसभा असो विधानसभा असो, काँग्रेस पक्षाची नेहमी एक विचारधारा आहे आणि पद्धत राहिलेली आहे की प्रत्येक जाती जमाती समाजाला प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे. निवडून येईल की नाही येईल त्या मतदारांचा वर असतो नेहमी. आता ह्यावेळी 48 लोकसभा क्षेत्रामध्ये एकही अल्पसंख्यक समाजाचा उमेदवार दिला नसल्यामुळे समाजामध्ये सुद्धा रोष आहे. अल्पसंख्यक समाजाशी संबंधित जे संघटना आहेत त्यांच्यामध्ये मला कालपासून अनेक लोकांचा फोन येतोय की तुम्ही काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहात, महाराष्ट्राचे माजी मंत्री आहात, सिनियर लीडर आहात, असा का घडला घडली, एकही उमेदवार अल्पसंख्यक समाजाला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसनी का दिली. मला सुद्धा थोडा संभ्रम झालेला आहे की आता लोकांना उत्तर काय दिलं पाहिजे. प्रश्न असा निर्माण होतोय की आज अनेक अल्पसंख्यक नेते काँग्रेस पक्षामधून सोडून जात आहेत. बाबा सिद्दीक अंतोले साहेबांचे परिवाराचे मुश्ताक अंतोले असतील आणि कुठली लोक म्हणतायत की हे सगळे जे अशा चाललं आहे त्यामुळे लोक नाराज होऊन पक्ष सोडतायत. परंतु प्रश्न वर्षाताईचा नाही आहे, प्रश्न आहे महाराष्ट्रातून कुठेही एक उमेदवार अल्पसंख्यक समाजाचा दिला पाहिजे होता अशी भावना आहे आणि थोडा तरी नाराजगी आहे ते बघतोय आम्ही. लोकांना समजवतोय, लोकांना सांगतोय आणि जी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल सुद्धा काँग्रेसच्या जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. पक्षाकडून आपल्याला देखील तयारी लागण्याचं सांगितण्यात आलं होतं, मात्र तरी देखील यंदा देखील असं डावलं असेल. नाही, मी तर उमेदवारी मागितली सुद्धा नव्हती. मला 2 महिन्यापूर्वीच काँग्रेस सृष्टीने सांगितलं होतं की तुम्ही नॉर्थ सेंट्रलमध्ये उत्तर मध्य मुंबईमध्ये तयारीला लागा, कारण त्या क्षेत्रामध्ये 6.5 लाखपेक्षा जास्त अल्पसंख्यक मतदाता आहेत, प्लस शिवसेनेच्या गठबंधन आहेत आपल्याकडे, उबाटाच्या गठबंधन आहे आणि चांगली सीट आहे. तुम्ही 4 वेळा तिथून आमदार राहिलेले आहात, 5 वेळा मंत्री राहिलेले आहात राज्यामध्ये, तुमची प्रतिमा चांगली आहे, तुम्ही तयारीमध्ये राहा आणि तुम्हाला उत्तर मध्य मुंबईमधून लढायचं आहे. या सगळ्या नाराजी नाट्यावर स्वतः वर्षा गायकवाडांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया. मला असं वाटत नाही की कुठली नाराजी आहे, कालच माझ्या त्याच्याशी बोलणं झाले आणि ते माझ्या मोठ्या बंधूसारखे. आणि वर्षा गायकवाड ही सर्वांना माहितीये की सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारी कार्यकर्ता आहे आणि सर्वांना सन्मानाने वापरणारे कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की तुम्हाला लोक उद्या परवा आमच्या बरोबर ते दिसतील आणि येणाऱ्या काळामध्ये असं आहे की ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत, माझे मोठे बंधू आहेत, त्यांचा आशीर्वाद घेऊन मी कामाला लागेल. ते म्हणतात कार्यकर्ते सुद्धा असं काही नाही, असं बिलकुल काही नाही आहे. आम्ही एकत्र आहोत आणि कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये आम्ही एकत्रपणे काम करू. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव म्हणत आहेत धनुष्यमाण पुन्हा मिळवायचा आहे. विनायक राऊतांच्या प्रचार सभेत भास्कर जाधवांनी हे विधान केलेलं आहे. सोरांच्या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लागलेले आहेत अशीही टीका त्यांनी केली. आपल्याला पुन्हा धनुष्यमाण मिळवायचं की नाही मिळवायचं, आपली शिवसेना आपल्याला परत मिळवायची की नाही मिळवायची, हिंदू नाही सरकार शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे, तुम्हाला काय वाटतं? स्वर्गामध्ये बाळासाहेब अजून राहत नसतील चोरांच्या बॅनरवर, चोरांच्या बॅनरवर म्हणजे बाळासाहेबांच्या नावाने मत मिळावी म्हणून येतो आपल्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो लावतात. हे जर तुम्हाला मान्य नसेल तर या वेळेला ही मशाल प्रज्वलित करावी लागेल, ही मशाल तुम्हाला त्या ठिकाणी पेटवावी लागेल आणि पेटवून ही गद्दारी ही चोरी हा विश्वासघात यांना विनायक राऊतांना निवडून पुन्हा धनुष्यबाणाने शिवसेना आपल्याला मिळवायला लागेल. तर अशी ही लोकसभा निवडणूक आणि असे हे मुद्दे मुद्दा लोकसभेच्या आजच्या या कार्यक्रमात इथेच थांबतोय. मात्र बातम्यांचा ओघ महाभारत या आमच्या लोकसभा निवडणुकीवरच्या महाकव्हरेजमध्ये असा सुरू राहणार आहे. पाहत रहा पुढारी न्यूज.
Oh, 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 oh.